उद्यापासून जरांगेंचं उपोषण सुरू होणार आहे. सगळी सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जरांगेंना उपोषणाची परवानगी देऊ नये असं डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हटलेलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत, परंतु गावकऱ्यांचा विरोध आता समोर आलेला आहे. डॉक्टर रमेश तारक यांच्या वतीने आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देण्यात आलेलं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये अशा आशयाचं पत्र देण्यात आलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्या कारणाने या ठिकाणी प्रचंड वाहतूक होते, गर्दी होते आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सध्या सुगीचे दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना या संपूर्ण अडचणींना सामोरं जावं लागत आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांना उद्याच्या उपोषणासाठी परवानगी देऊ नये असं पत्र आता जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडे पोहोचलेलं आहे. डॉक्टर रमेश तारक यांच्या वतीनं हे पत्र देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे. उपोषणाच्या दरम्यान आणि या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असलेले आणि त्यांच्या सोबत असलेले सचिन हवळे पाटील हे आपल्यासोबत संवाद साधतात. बघूयात काय म्हणतात सचिन हवळे पाटील या संपूर्ण विषयाकडे. आणि सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आताच लोकप्रिय चॅनल जे तुमचे आहे, तुमचे फोन आले की आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण होऊ नये यासाठी विरोध होतोय आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करू देऊ नये. आणि त्यांनी असं कारण दिलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर अशी ही साफ चुकीचं आहे, अशी कुठलीही घटना घडणार नाही. आमरण उपोषण चालू आहे. ज्या लोकांनी ते निवेदन दिलं ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी कोणत्या आशयानं दिलं याची मला माहिती नाही. मी ती माहिती घेऊन नक्की सांगतो. पण लोकशाहीच्या मार्गानं आमरण उपोषण हे मनोज जरांगे पाटील करत आहेत आणि याला कोणीही रोखू शकत नाही. तर जे समाज बांधवांमध्ये जे संभ्रमाची स्थिती काही लोक निर्माण करत आहेत, ते जे निवेदन देतानाची ज्या बातम्या आहेत त्या सोशल मीडियावर काही समाज बांधव हे व्हायरल करत आहेत. तर त्यांना एक सांगू इच्छितो की उद्या 4 जून रोजी सकाळी 9 वाजेला मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत. त्या भूमिकेवर ते ठाम आहेत, ते कुणाचंही ऐकणार नाही. त्यामुळं सर्वांनी कुणी समाज बांधवांनी संभ्रमात न पडता, अशी कुठली घटना होणार नाही, घडलेली नाही. हे जे आहेत काही चुकीची अफवा समाज बांधवांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. आंतरवाली सराटी येथील सर्व समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आंतरवाली सराटीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले मराठा समाज बांधव हे छातीचा कोट करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत. उद्या लोकसभेचा रिझल्ट आहे आणि त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण आपला कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नव्हता, कुणाला विरोधही नव्हता. कुठला जरी खासदार निवडून आला तर त्याला आपलं समर्थन नव्हतं आणि राहणार नाही. त्यामुळं आपल्या समाज बांधवांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना कोण पडला, कोण निवडून आला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण फक्त आमरण उपोषणाच्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा आणि मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण परिवारासह आंतरवाली सराटी येथे येण्याचं मी तुम्हाला अगत्याचं निमंत्रण देतो. आणि जी अफवा की बाबा मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणापासून रोखण्यात येणार आहे, तर ही अफवा कुणीही मनावर घेऊ नका आणि सर्वांनी आंतरवाली सराटी येथे या. अधिक काही माहिती असेल तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून किंवा या आपल्या या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मी देत राहील. हा व्हिडिओ प्रत्येकाने आपल्या आपल्या सर्व ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा आणि आंतरवाली सराटी येथे जमा. जय शिवाय. तर मंडळी, हे होते सचिन आवळे पाटील. आणि उद्या 4 तारीख आहे, 4 जूनपासून आपण उपोषणाला बसणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं आणि तशाच तयारीत ते होते. परंतु डॉक्टर रमेश तारक यांच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना पत्र देण्यात आलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, तसेच आता पेरणीचे दिवस आहे आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय, गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला इथे परवानगी देण्यात येऊ नये असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. तर या पत्रावरती आता काय निर्णय होतो हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि सचिन हवळे पाटील हे
यांनी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.